चल अशी प्लीज. हे बघ, मला माहिती आहे तू तिथेच आहेस. आय रन अवे डिअर जगापासून. अरे मी आता काहीतरी विचार करत बसू का इकडे. इमॅजिन करत मला तुझं मेल्यासारखं वाटतंय. अशी तू फोन उचलला उचल आणि मला हसायला लाव. तू नेहमी करतेस तशी प्लीज. आणि हे बघ, मला माहिती आहे तू आहेस तिथे आणि मी अजून थोडा पुश केला तर तू उचलशील. ठीक आहे ठीक आहे, तू मला फोन कर. तुला ठीक वाटलं की ओके, मी तुला फोन करीन परत आणि तू बोलशील. कोण अशी? यू हॅव 10 न्यू मेसेजेस इन युअर मेल बॉक्स. प्रेस 1 टू लिसन टू युअर न्यू मेसेज. प्रेस 2. हा ऐक बघ. हा म्हणजे म्हणजे झाड म्हणजे झाड म्हणजे झाडं असतात ना, त्यांना माणसांची नावं असली तर सांग मला. झाडं त्यांना नावं माणसांची. बाय. मंडे 8:53 AM. प्रेस 1 टू सेव इट एंड गो टू द नेक्स्ट मेसेज. अब आपको तो पता है कि हम कौन है. आपको वो चीज उस बिल्डिंग के पीछे जो लारी खड़ी है उसमें रख देनी है. लारी तक आपको ले जाएंगे बैरी. बैरी मिलने पर सब समझा देंगे. मंडे 1:04 PM. प्रेस 1. हेलो मैम, दिस इज वैशाली कॉलिंग फ्रॉम श्री कृष्ण मारुति सर्विस सेंटर मैम. युअर कार इज रेडी फॉर डिलिवरी मैम. व्हेन डू यू वांट इट मैम? मंडे 1:05 PM. Press 1. Monday 1:06 PM. Press 1 to save it. आशी बेटा, अम्मी बोलतीये. तू ते फोटो कार्ड पाठवलेतस ना, छान आहेत. मी अब्दुलशी बोलले ते नाही म्हणाले. बोलती हूँ बाबा, बोलती हूँ. एक बार जोड़ी तुम्ही ना बोल बेटा, बर रही है शक्य नहीं ना. हाँ बेटा, तुम्हारे अबू ने प्यार भेजा है. मंडे 2:22 PM. हेलो हेलो, आशी आहेस का? हे भाई, ते सकाळचे 7 वाजले, फोन उचलला. हे बा आशी, आम्ही इथे कॅनडा मध्ये असलो तरी नेहमी तुझ्या बरोबर आहोत ओके, आणि आमच्या प्रेयर्स आहे तुझ्या बरोबर आहेत ओके. लव यू डियर. मंडे 6:30 PM. प्रेस 1. दिस इज ब्रिलियंट. It's moving, it's timely, sexy hai, serious hai, funny hai, bright hai, dark hai, cryptic hai. Let's meet and talk, okay? Monday 10:21 PM. Press. Aashi, kay karte ya? Phone nahi uchlat. Aik sali mi tujha kay karnar te. Pahile to tu tondat ghenar maza. Mag mi phutki batli tujha mage ghalnar. ये तो सिर्फ शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. साली रांड, 2 इंच में ठुकम ठुकी. बाय बाय. मंडे 11:05 PM. प्रेस 1 टू सेव इट. हेलो आशी. आशी हाँ, मैं गुवाहाटी ना, मैं कोलकाता. हाँ कोलकाता, बिल्कुल कोलकाता ही है ये. मैं देखो आशी, मैं जानता हूँ तुम्हें बहुत तकलीफ हुई है बस मेरी वजह से, मगर ओके ओके, मुझे फोन रखना पड़ेगा. देखो जान, हो सके तो मुझे माफ कर देना. ट्यूसडे 12:09 AM. आशी फोन उचल. आशी मला स्वतः मेल्यासारखं वाटतंय. आशी तू फोन उचल ना. चल फोन आणि मला हसायला. तू नेहमी करतेस तशी प्लीज. आणि हे बघ, मला माहिती आहे तू आहेस ते आणि मी अजून थोडा पुश केलं ना तर तू उचलशील फोन. ठीक आहे, तू मला फोन कर. तुला ठीक वाटलं की ओके, मी तुला फोन करीन परत आणि तू बोलशील. हो ना आशी. ट्यूसडे दॅट वॉज युअर लास्ट मेसेज. टू सेव्ह ऑल युअर मेसेजेस प्रेस 1. टू डिलीट प्रेस 2. टू लिसन All messages deleted.
बिछड़े सभी बारी बारी, पर देख जमाने की यारी, बिछड़े सभी बारी बारी। ओके ऑलराइट एवरीवन, हेलो ऑलराइट पीपल, ओके तर आता सुरू, हेलो हेलो लेट अस स्टार्ट, ओके तर आता सुरुवात, ओके तर एक शहर से कोलकाता किंवा गुवाहाटी आणि त्या शहरातून धावत जाणारी एक नदी अशी सुरुवात, ओके ओके धावत जाणारी हा हुगळी हुगळी नदी ना कोलकाता मध्ये अशी करूया सुरुवात। तर एक शहर से कोलकाता आणि त्या शहरातून धावत जाणारी एक नदी आणि त्या नदीच्या काठावर बसलेलं ते जोडपं अशी सुरू। ग्रेट ग्रेट, सो द फीमेल, द फीमेल शी इज सिंपल अँड ब्युटिफुल, अँड हिम एल्डर टू हर सेन्सिटिव्ह। आणि मॅडम ते ह्याला काय म्हणतो आपण, ट्रबल्डला, त्रासलेला, नाही जरा कमी कावलेला, कातावलेला, एल्डर टू हर सेन्सिटिव्ह कातावलेला, सच अ पर्सन हु नोज दॅट ही इज रॉंग, त्याचं घर, त्याचं झकास घर आणि त्यात ती दोघ काय करतायत, सेक्स, प्रेम, येस आय मीन दे आर हॅव्हिंग सेक्स बट ऍक्च्युली दे आर मेकिंग लव्ह इन दॅट अपार्ट। ओ फार भारी, म्हणजे हे पण आणि त्यांचं घर पण, सो द लक्झुरियस हाऊस ओव्हरलुकिंग द होल सिटी, दॅट कम्प्लीट्स आवर बिगनिंग, द सिटी स्कायलाईन, असे वेगवेगळे जॉमेट्रिकल शेप्स, होर्डिंगचे हॅलोजन्स, धुरांड्या, चिमनीज, टीव्ही अँटिनाज, सगळे एकमेकांच्या गर्दी करून आणि त्याच्या अडून दिसत राहणारे काही हेरिटेज स्ट्रक्चर्स। हॅलो काय 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 हेरिटेज स्ट्रक्चर्स, लाईक हावरा ब्रिज, ताजमहल किंवा आपलं ताज इंटरकॉन्टिनेंट, सीएसटी, आपलं व्हीटी, संस्कृतीच्या खुणाच नाही का। द फीमेल शी क्राइज आउट, ती ओरडते, तिचे ते असे सोनेरी केस कॅस्केड असे पलंगाच्या कडेवरनं खाली येतात, तिचे ते केस आणि तिचे हात असे प्रेमला घट्ट धरून, हाताला घाम फुटलाय पण आणि डोळ्यात पाणी वगैरे, घर बनाट ना पण, येस द इंटीरियर इज रॉयल, हा म्हणजे हाय सीलिंग, मोठ्या खिडक्या, असं म्हणजे 19 किंवा अर्ली 20th सेंचुरीच्या होम्स पैकी ना, एकदम इंग्लिश, एकदम कुलाबा स्टाईल किंवा कॅम्प स्टाईल, नाही तर शिमला, नाही तर कुलू मनाली, हा हे सगळं असं। आणि तिचे केस, तिचे केस असे पलंगाच्या कड्यावरून असे खाली येत आहेत आणि तिचे हात, तिचे हात ओलसर झालेले तरी तिने हात पलंगाच्या कड्याला असे खट्ट धरलेले आणि तिच्या त्या बाहुल्या डॉल्स, गुरुजी डोळ्यातल्या डोळ्यातल्या सर प्युपिल्स, प्युपिल्स, तिच्या त्या प्युपिल्स त्या अशा हळूहळू मोठ्या होत आहेत हळूहळू। आणि त्याच वेळी तो घसा खाकरतो, म्हणजे खाकरतो म्हणजे असा नाही, खाकरतो म्हणजे असा सॉफ्टली, असं दिरकल्यासारखं, दिरकल्यासारखं, हा म्हणजे एखादी म्हैस दिरकते तसं नाही, असं सॉफ्टली, किंवा गाडी खाली शिरलेले ते कार मेकॅनिक असतात ना पाना फिरवताना कुंतात, तसा नाही सॉफ्टली, हा म्हणजे म्हणजे तो कसा माणूस आहे ना, है ना, है ना बेबी, है ना बेबी, तो रिच आहे ना, तो फेमस आहे, तो मॅन आहे, हा मॅन आहे तो, म्हणजे आशिया खंडात ब्रेकफास्ट करणारा, युरोप मध्ये दुपारचं जेवणारा आणि संध्याकाळी अमेरिकेत जॅक डॅनियल्स, यू नो इट, ओ असा माणूस, त्याचं काय, त्याचं तिरकणं, तीन टोले पडतात कुठे गुरुजी, तीन टोले कुठे पडतात, इथे इथे एक भारी घड्याळ आहे ना,
इथे पलंगाच्या शेजारी एक भारी घड्याळ आहे, त्या घड्याळावर तीन टोले पडतात. उंची घड्याळ लाइक लुई कार्टो, तो सोनेरी छोटा पोरगा असतो ना, तो सोनेरी छोटा पोरगा, त्या सोनेरी छोट्या पोराच्या समोर तो लांडगा, त्या लांडग्याच्या सोनेरी दातांमध्ये तो टोल, आणि त्याच्या समोर उभा राहून तो पोरगा सोनेरी टोल देतो. टन टन टन. सर काटा काटा तीन वर आहे, पहाटे तीन वाजलेत. राईट, काटा तीन वर आहे, पहाटेची तीन वाजलेले. ती उठून उभी राहते, सिगरेट पेटवते आणि बेडरूमच्या दारात येऊन स्टील. कोण होता फोनवर? फोर्स फ्रीज. कोण होता फोनवर? इंटेन्सिटी. कोण होतं फोनवर? अरे कोण होतं फोनवर? अरे होता कोण फोनवर? कोणी नाही. अरे भेंचक कोण होतं? कोण भडकलेली, कारण तिला बरोबर माहितीये की कोण होत फोनवर. त्यांचे बॉसेस पॉलिटिक्स मधले भाई लोक. नाही नाही, बाप लोक, राजकारणी. ते त्याला असे कॉल करणार कधीही? याचाच तर तिला राग येतो ना. म्हणजे तिच्या पुढे आदर्श तसा आहे आणि तिच्या फ्रेम मधनं बघितलं तर हे साले सगळे हरामखोर हरामखोर आहेत आणि ते आपल्या जगाची गांड मारत. अक्षरशः ट्रॅजेडी आहे ना. तर अशी ही ट्रॅजेडी उलगडते आणि आपल्या डोळ्यासमोर येतो तो अशा अशा फिकट संत्र्याच्या फोडीसारखा मळकटतो चंद्र. ओ दिसत एक आणि असत एक. प्रेमाची शोकांतिका, द ट्रॅजेडी ऑफ लव. येस, द ट्रॅजेडी ऑफ लव. शी पुट्स आउट हर सिगरेट. ती ओरडायला लागते, तिच्या वळलेल्या मुठी ती घेते आणि त्याला मारायला लागते. ती त्याला लाथा घालते, तिचे स्वच्छ पाय चमकतात, चावायला लागते. ती त्याला चावते, मारते, लाथाडते, थोबडते. तिकडचा भारी घड्याळ घेते, जमिनीवर आदळते, घड्याळ फुटत, सगळे पार्ट्स, तो सोनेरी, तो छोटा, तो पोरगा, तो टोल, तो दात, तो तीन, सगळं जमिनीवर विखुरत. सगळे सोनेरी पार्ट्स घराचा स्वच्छ मार्बल फ्लोअरवर. ती थांबते. राईट, ती थांबते. शी गॅस्प्स फॉर ब्रेथ. ती थांबते आणि तो 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 तिच्या पुढे झुकतो आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून रोखून पाहतो. तिचा तो ओला चेहरा, तिचा अश्रूंनी भिजलेला चेहरा तो असा हातात धरतो. म्हणजे एखादी एखादी ट्रॉफी धरावी ना तसा, किंवा फुटबॉल पेनल्टी किकला ठेवतात ना तसा. तिचा भिजलेला भडकलेला चेहरा, तिच्यावर प्रेम आहे त्याच. हा म्हणजे आयडिओलॉजिकल डिफरन्सेस पण आहेत, पण प्रेम आहे ना यार. आशी, कधी ना कधी तुला समजणार माझं म्हणणं, माझं जग समजणार तुला. समजणार की प्रत्येक गोष्टीला किंमत असतेच. जे आदर्श वगैरे तुम्ही कवटाळून बसताय ना, त्यांची ही किंमत द्यावी लागतेच शेवटी कधीतरी. तिचे केस तिच्या ओल्या ओठांवर आलेले असतात, हळूच तो तिचे केस ओठांवरून बाजूला करतो आणि स्वतःचे ओठ तिच्या ओल्या ओठांवर टेक. करेक्ट, इमोशनल आहे, कन्फ्यूज, भेटलेली. पण तिचे वाक्य ते चूक आहे का? बरोबर, तिला आता कशाचंच भान नाही, आदर्शाचं पण नाही. त्याहूनच छपराच्या घरात विभान ट्रॅजेडी प्रेमाची. प्रेम आणि आदर्श
बेभान ट्रॅजेडी, प्रेम आणि आदर्शाची. शांतपणे परत बाहेर सोडा. ती अशी आहे ना अशी, अशी आपल्या भाडेपावतीवर लिहिलेलं असतं ना, चूक भूल द्यावी घ्यावी, त्यावरच हसत बसते. चूक भूल द्यावी घ्यावी, अरे तिचं लक्ष जातच त्या वाक्याकडे अगदी नेहमी नेहमी नेहमी. पण नेहमी नेहमी शेजाऱ्यांशी बोलताना दिसत नाही रे ती. लक्ष श्वासाकडे असू द्यात. ती निनावी पत्र येतात नाही ग? निनावी पत्र ती नाही का ती पोरं आपल्या सगळ्यांसाठी टाकून जातात पॅम्पलेट्स. पॅम्पलेट्स? अरे ती सगळी पॅम्पलेट्स गोळा करते. पॅम्पलेट्स गोळा करते? आता त्यातलं एखादं पॅम्पलेट घेऊन ती काय करत असेल? फ्राय? नाही नाही, ती ते पॅम्पलेट घेऊन किचनच्या डायनिंग टेबल जवळच्या ओट्यावर अशी येऊन बसते आणि असं हळूच ते पॅम्पलेट काढून वाचू लागते. जणू तिच्या मुलाचंच पत्र. परदेशात असतो म्हणे, दुबई ना. ते पॅम्पलेटचं काय ते सांग ना पटपट. ते न्यू मुल न्यूमेरोलॉजी, त्याच्यावर विश्वास आहे तिचा. मी ते लकी नंबर वगैरे का? पण दुबई म्हणजे तिकडे असतो तो, त्या दुबईला. अरे ते लकी नंबर काय ते सांग ना पटपट. अरे ते पॅम्पलेट्स मधलं म्हणजे ते अंकांचे प्रश्न, कोडी, मग ते आकर्षकी नाम वगैरे. मला माहिती, मला माहिती. आमच्याकडे की नाही तीन पर्याय आहेत, तुम्हाला कुठला इनाम आवडेल? ओ आता त्यातल्या कुठल्या पर्यायावरती ती फुली मारत असेल. मिक्सर, मनगटी घड्याळ, कॅमेरा, नाही भिंतीवरचं घड्याळ, अरे स्क्रू ड्रायव्हर वर. पाच सेट असतो ना त्यातला एक काय चाललं रे? स्क्रू ड्रायव्हर म्हणला रे. बाबा सिगरेट ओढते का? हे नसेल, पण कोणी कोणी पाहिलंय तिला हातात सिगरेट धरून त्यांच्या त्या पार्ट्या चालतात. करते? अरे करते की मित्रमैत्रिणीच्या. मित्रमैत्रिणी? अरे आहेत की. काय 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 कोण आहेत? कोण आहेत? अरे काय कोण, विचित्रच लोक आहेत. बंगाली, बिहारी, केरळी. हो का? काय काय करतात कोण जाणे. ती काय करते कोण जाणे बाबा. बर काही नोकरी वगैरे करते का? हे कोणास ठाऊक. मग कोणी नवरा वगैरे आहे का? त्याला कधी तिथे पाहिलंच नाही बरं का. तो सुद्धा दुबईला असतो. मुलगा काय तिकडे एकटाच असणार का? हे पण दुबई म्हणजे ते दुबई करे. फोनवर वेगळीच भाषा बोलते, कधी इंग्लिश, कधी हिंदी. मराठी चांगलं बोलते पण. बंगाली वाटत नाही का? बंगाली ओळखता येत तुला ना? चांगली आहे पण. अरे संशय येतोच ना पण. काही सांगता येत नाही पण दिसतात ना गोष्टी स्वच्छ, तसं काही नाहीये म्हणून. नाही खरे खरे गोष्टी स्वच्छ दिसतात. तुम्ही घर बघा,
म्हणजे फार काही सामान जमवलेलं नाहीच आहे ना कधी. साध आहे हे सगळं नक्की कशावरून? हा हे सगळं नक्की कशावरून? अरे नसेल तर? तर काय? तर काय काय चूक भूल द्यावी घ्यावी. चूक भूल द्यावी घ्यावी. फेसबुकवर, ट्विटरवर आणि गुगल बझवर पण. काय म्हणतोयस? फेक प्रोफाईल्स? अरे फेक प्रोफाईल बनवता येतात. आश ना ना आशी की सासो की जरूरत आशी या ना आशी ये ना आशी ये ना हे आशू 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 अशिक्षित याच्या आईला आशिली आशी ए टाईप पासवर्ड हा ए एच ई हॅश परसेंट हॅश 2010 हे लक्षात ठेव. री टाईप न्यू पासवर्ड ए एस एच ई 2010 हिच का ती हिच का ती क्लिक कर हे फोटो जे व्हिडिओ फॅमिली फिल्टर ऑफ का ग बाई हे हिच्या नावच्या वेबसाईटच्याच म्हणे बघायच्या का. अरे पोलीस करून घेऊ शकतात वेबसाईट त्यांना पाहिजे त्यांच्या. पोलीस आय पी ऍड्रेस लपवता येतो ना. काय विचार आहे ना काय विचारतो यापैकी एकही प्रोफाईलवर देश इंडिया असं लिहिलंच नाहीये. इंटरनेट इज अ डिफरंट. कसं आहे मम्मी डॅडींपासून दूर राहणाऱ्या मुलांना इंटरनेटची गरज नसते असं वेगळं जगायला. मम्मी डॅडी काय करतोय आपण? मम्मी डॅडी त्यांच्या नावाचे पासवर्ड असू शकतात. मी बघतो हो रे हो हँडगेर एक नंबर या गेम मध्ये ना लँडमाईन एनिमीला उडवता येतात. अरे मी शेजारच्या देशात घुसत चाललाय. व्हॉट्सअप गेम्स आर सो नथिंग इज ट्रू. हे मला कव्हर कर. यू कॅन किल पीपल डिस्ट्रॉय देम देअर कंट्री. इट्स अ वॉर गेम. माउस कंट्रोल अँड कंट्रोल स्पॅम कर स्पॅम कर. इथे अगदी वेगळंच आयुष्य जगता येतं आपल्याला. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं जगतच असतो आपण. अगदीच वेगळं. कोणालाच त्याची कल्पना करता येत नाही. स्ट्रॉंग पासवर्डने प्रोटेक्ट केलेल्या अकाउंटसारखंच असतं आयुष्याचं सुद्धा. कुणाला कळतच नाही आपण काय जगतोय ते. आपल्या हार्ड डिस्कचा ऍक्सेस कुणालाच नसतो कधीच. पिवळी झँक्या मार. अरे हेल्थ कमी आहे यार. अरे मा अंडी खा बाबा. व्हर्च्युअल आयडेंटिटी. तुम्ही असता आणि नसताही एकाच वेळ. मार त्याला मार. पिवळे पिवळे खाली लपली होती माझी. त्यांनी मारलं त्यांना. माझ्या छोटीच्या केसांना तर आग लावली. चट चट आवाज करत जळले तिचे केस. त्यांनी असं
कॅमेरा लव्स यू, कॅमेरा लाईक्स यू, यू आर लाईक्ड बाय द कॅमेरा. म्हणजे आपण जर सिम्पथाइज केलं तर, आपल्याला एम्पथायझिंगली बघता आलं रोलकडे तर यू शुड बी फ्लॅशी इनफ. आपण चांगले होते, आपणच रिअलाइज नाही केलं तर काय ना. नीट जाणवलं पाहिजे सगळं, सगळं, एव्हरीथिंग यू नो. ऍक्टिंग इज ॲक्च्युली नॉट ऍक्टिंग, इट शुड बी रियालिटी. रिअल ह्युमॅनिटी शुड बी रिअली मेड रिअल, यू नो. थ्री डायमेन्शनल पाहिजे सगळं. तुमच्या थ्री डायमेन्शनॅलिटीत ते माणूस आलं पाहिजे, तुमचा रोल. म्हणजे रियालिटीपेक्षा पुढे जाऊन एक पाऊल रोल करता आलं पाहिजे. म्हणजे रेप झाला तर त्यानंतरचं कोलॅप्सेशन, नाहीतर एक्स्ट्रीम पॅशन, नाहीतर साधं स्माईल. तेही एक्झॅक्ट तिच्यासारखं. म्हणजे ती कशी आहे हे माहीत नसलं तरी ते बघून वाटलं पाहिजे की आईची, हे तर सगळं तिचंच. एकदम डिट्टो यार. अशी ना फाटली पाहिजे त्या कॅरेक्टरच्या थ्री डायमेन्शनॅलिटीकडे बघून. नुसतं बघू ना, आणि मग टोटॅलिटीमध्ये बघून फाडून घेतली ना की झालं. मग ते असं नुसतं रिफ्लेक्ट रिफ्लेक्ट होत राहायला पाहिजे. आशीबद्दल आपल्याला जेव्हा कळतं ते नुसतं कळूनच फाटली पाहिजे. द शेअर पॉसिबिलिटी ऑफ व्हॉट ऑल आशी कॅन बी फाड देगी. आशीच्या आयुष्यात जे जे काय झालेलं असू शकतं तेवढ्यानच फाटते फाटली. पण रिअल ऍक्टरला ह्याची एक्साइटमेंट वाटली पाहिजे. जस्ट वन एक्सप्रेशन यु नो आस्क्स फॉर सो मच. म्हणजे सर एक भूमिका असेल, फॉर एक्झाम्पल द्रौपदी, हा तर ती करायची म्हणजे काय, सुपरस्टार. तुम्ही सुपर स्टार. इमॅजिनेशन वापर. चल आपण ह्यातला सेक्सीएस्ट सीन घेऊयात. हे पहा, इथे लिहिलेल्या शब्दांना काही अर्थ आहे का? हा, ते वाचून त्याच्या पलीकडचं एक्साइटिंग दिसलं पाहिजे, करता आलं पाहिजे. इट इज मच मोर एक्साइटिंग दॅन एनी रिटन सीन. हे एक्साइटिंग, हा हे पहा, खरं खरं दॅट इज कंटेम्पररी, खरं रिअलिस्टिक, अति नको, पण रिअल एक्साइटिंग थ्री डायमेन्शनल. डू एक्झॅक्टली ॲक्च्युअल. जस्ट इमॅजिन अशी काय काय किती किती आणि कशी कशी असू शकते ते. टेक ऑल पॉसिबिलिटीज अँड हग देम. All possibilities of what this character called Aashi can just be. Manje Draupadi chi bhumika milali, ma kay honar tumhi superstar, fuck off. Remember all this because the camera loves you. The camera loves you. The camera, the camera, this camera loves you. पहिली वेळ नसणार. या आधी केलेला वाटतो का प्रयत्न? तसंच दिसतंय. घरातून बाहेर पडताना वेगवेगळ्या वेळी, सर्व लोकेशन्स इन अ लाईफ. बल त्या गोष्टी पाहत बसतोय आपण. फोटोज, व्हाय डोंट यू ॲटलीस्ट लुक ॲट द डेटा. फोटोज सर, सर
फोटोज खूप आहेत या मॅग्निफिकेशनला बघ. या मॅग्निफिकेशनला ते सगळं असं छोट्या छोट्या ठिपक्यांचं बनलेलं दिसतं. आता सगळंच असं छोट्या छोट्या ठिपक्यांचं बनलेलं असणार आहे. डॉट्स फनी. इज इट फनी? इवन तिचं स्माइल मेड ऑफ टायनी टायनी डॉट्स. रिअल स्माइल मेड ऑफ डॉट्स. पॉइंट आहे, पॉइंट आहे. स्माइल इट्स अ रियल हॅपी स्माइल. बट जेन्युइन फोटो में क्यों हंस रही है? ये फोटो में क्यों हंस रही है? फोटो में क्यों हंस रही है? कोई जबरदस्ती हुई होगी क्या? कौन करेगा? बचपन से ही उसे कभी किसी ने कोई जबरदस्ती नहीं की होगी. हाँ जी, सवाल ही नहीं. डेफिनेटली आई थिंक इट्स एब्सोल्युटली श्योर की मदर छोटा छोटा प्रत्येक गोष्टीचा जगातली सगळी स्माइल्स काही थे. ये दुनिया भर के हंसते हुए लोग ये आशी के साथ इधर क्या फोटो निकालने के लिए आते थे? काही फोटो तो पोर्नो घेतले. काय पोर्नो आहेत? पोर्नो काहीही अश्लीलच अश्लील. Do you call this pornographic? You call this pornographic? Just look at this girl, this bright, cheery, chirpy, cheerful, ekdam ashi fast ashi mulgi. Hi mulgi aplyala kuthe bhetu shakte na, manje railway station, bus stop, airport cha corridor madhe zopleli disu shakte hi mulgi aplyala. Asha mulgi ashas astat, you know, spirited, open, काय झालं? आणखी फोटोज. रोडवरती बाजूला उभी आहे, कुठेही. ती आणि तिची ती लाल बॅग, मोठी कॅनव्हासची रेड कलरची बॅग. सर कम ऑन. आता ही जागा आसाम किंवा मणिपूर. राजस्थान. सँड्यून्स बघितले की राजस्थान. कम ऑन जस्ट लुक एट द लायसन्स. किंवा नागपूर. नाही एवढं ड्राय नाही. रायबरेली. अयोध्या. दिस इज लखनऊ. किंवा उदयपूर. नो. एक सेकंड सर, ती कन्सर्न वाली दिसते ना. हा सर, आता काही फोटोज मध्ये गोर गरीबांचं कटती, तिला काही घाण बीण वाटताना दिसत नाही हो. त्यात झोपडपट्टीवाल्यांबरोबर हसणारी ती, पहाडी लोकांबरोबर हसतेच आहे. आता हे का हसत आहेत? पण यांची घरं वाऱ्याने उडून गेली, जमिनी भूकंपात गेल्या तरी हसत आहेत. वाय सर, या फोटोज मध्ये तिची कन्सर्न दिसते. तिच्या मनात काय चाललंय ते समजत नाही. ते समजलं पाहिजे. हो, समजलंच पाहिजे. म्हणजे सर काय काय बोलायची? विचित्रच बोलणं. हो, आपल्या मम्मी डॅडीला सुद्धा काय तर म्हणे. टीव्ही हूम आहे. मला टीव्ही स्क्रीन सारखं वाटतं. टीव्ही स्क्रीन हूम आहे. आणि इथे पडलीये पांढरी फटक पाली सारखी, चमकेल इतकी पांढरी. सफेद ट्यूबलाइट कशी काय? टीव्ही स्क्रीन सारखं म्हणायची ती. म्हणजे इतकं जिवंत, चकचकीत, सळसळणार. आणि सर मागे पाहिलं तर सगळी धूळ आणि काय वायर. अरे धूळ आणि वायर्स. सर ती म्हणते की तिला ती खरी असल्याचं पटत नाही. म्हणजे एखाद्या कथेत किंवा टीव्ही सिरियल मध्ये एक कॅरेक्टर असतो, खरा माणूस तसा वाटत नाही, वागत नाही. सर तसं नसल्यासारखं किंवा तसं कोणी खरं तिच्यात नसल्याचं तिला जाणवतं. हो, म्हणजे मॅम तिला तसंच कोणीतरी व्हायचं होतं, कॅरेक्टर नक्की करता न येणार.
म्हणजे टेररिस्ट. म्हणजे टेररिस्ट खरंय. खरंय. एका रात्री ती किचन मध्ये आपल्या मम्मी डॅडींकडे आपले टपोरे डोळे रोखते आणि म्हणते मला टेररिस्ट व्हायचंय. तुझ्या मम्मी डॅडीची तोंड ही अशी अशी. आणि इला बरं का, एक स्वतःची वेगळी रूम पाहिजे, एक बंदूक आणि एक लिस्ट. काय हिटलेस टार्गेट? यस टार्गेट. तिला ते सगळ्यांना मारून टाकायचं, म्हणजे दर हप्त्याला असं एकेकाला मारून घरी यायचं आणि मग स्वतःच्या रूम मध्ये जाऊन फक्त दार्जिलिंग टी प्यायचंय गरम. गार मम्मी डॅडी गार. त्यांची तोंड ही अशी अशी. व्हॉट विल यू डू इफ युअर चाइल्ड स्टार्ट स्पीकिंग लाइक दिस? त्यांना काय माहित नाही असं त्यांच्या लाईफ मध्ये. हा म्हणजे दार्जिलिंग टी वगैरे टीव्ही वगैरे. सर मला टेररिस्ट व्हायचंय. आणि मला जगभर फिरायचंय. जगभर म्हणजे कुठे? कुठे? आसाम. आसाम व मणिपूर. मणिपूर र. राजस्थान. राजस्थान न. राजस्थान. नागपूर र. रायबरेली. रायबरेली ल. हे लखनऊ. लखनऊ उ. उदयपूर. उदयपूर र. र. कमॉन कमॉन र. म्हणजे दिल्ली किंवा अहमदाबाद किंवा हैदराबाद किंवा बेंगलोर किंवा मुंबई किंवा पुणे. राईट. ती आणि तिच्या आई बापाने तिला गिफ्ट केलेली लाल कलरची बॅग. आणि तिच्या त्या लाल बॅग मध्ये दगड निघाले. औ ग्रेट. ती बॅग दगडांनी भरलेली निघते. येस बॅग दगडांनी भरलेली अशा करता की कदाचित तिला पाय मारताच येऊ नये. तिला माहिती असणार की ती पाय मारत राहणार आणि त्याच वेळेला ती बॅग तिला खाली खाली खेचत राहणार. म्हणजे काही झालं तरी असंच होत राहणार. काही झालं तरी तिचा प्लॅन सक्सेसफुल असतो. कोणी मध्ये पडायचा प्रश्नच नाही. तिचे मम्मी डॅडी पण. म्हणजे आता आपल्याला असंच म्हणावं लागणार की तिच्या 16व्या वाढदिवसापासूनच तिच्या त्या लाल बॅग मध्ये दगडच असणार नाही का? नाही का? हो ना. हो. 16व्या वर्षी आई बापाचं घर सोडलं तेव्हा त्यांची गल्ली चालताना बस पकडताना बसमध्ये ट्रेनमध्ये ट्रकमध्ये हिमालयाच्या पायथ्याच्या घोड्यांवरती झोपडपट्ट्या कचरा पेट्या कचऱ्याचे ढीक पहाडी इलाके बस स्टॉप रेल्वे स्टेशन एअरपोर्ट रेफ्युजींच्या छावण्या बांगलादेशियांच्या वस्त्या करोडपतींच्या स्विमिंग पूल जवळ आणि इथेही अशी कडक होऊन मरून पडलेली असताना देखील तिच्या त्या लाल बॅग मध्ये दुसरं तिसरं काही नाही दगडच असणार. इवन दॅट नाईट ॲट दी एअरपोर्ट 2 AM IST वेगवेगळी लोक या टाइम झोन मध्ये आलेली वेगवेगळ्या टाइम झोन्स मधून वेगवेगळ्या वॉर झोन्स मधून आणि इथे येऊन अकस्टम होऊ लागलेली किंवा न होऊ लागलेली वेटिंग फॉर द लगेज. लगेजचा रबरी कन्व्हेअर बेल्ट कंटिन्युअसली फिरत होता आणि त्याच्यावरती VIP अमेरिकन टुरिस्टर अरिस्टोक्रॅट सगळं लगेज असं दिमाग खात पुढे येत होतं जसं काय रॅम्पवरच्या मॉडेल्सच. आणि त्या सगळ्या लगेजच्या शो पेक्षा हिची लाल बॅग निराळी. आणि तेव्हा सुद्धा तिच्या त्या लाल बॅग मध्ये दुसरं तिसरं काही नाही दगडच असणार. गॅरंटी काय याची? वेल त्या लाल बॅग मध्ये दगड होते याची गॅरंटी काय? लुक वी कांट से एनिथिंग फॉर शुअर. यस ऑफकोर्स पण जेवढं आत्ता आपल्याला तिच्याबद्दल माहिती कळतंय किंवा माहिती नाही सुद्धा त्यावरून अशक्य काहीच नाही. करेक्ट. पण तिच्या त्या लाल बॅगेत काहीही असू शकलं असतं. नो रिडिक्युलस. नो काहीही म्हणजे कपडे ड्रग्स काहीही. पण असंही असू शकतं की तिच्या त्या लाल बॅग मध्ये दगडच होते आणि म्हणून ती अशी हसतीये. दगड आणि म्हणून हे असं असणं. या येस दगडांमुळेच हसू स्माईल. राईट.
In fact, from what we know of her, I think stones justify the smile. पत्थर और स्माइल? Yes. No, ma'am. Absolutely. कि क्या है? क्या ये? मजाक है क्या? मजाक है बेंचोन? It is quite funny. Funny se hai. तिच्या चेहऱ्यावर तिचा सगळा भूतकाळ लिहिल्यासारखा जाणवतोय. ती तिचं घर, तिच्या घरचे, तिच्या गावचे सगळे, त्यांचा इतिहास सगळं त्या चेहऱ्यावर आहे. ती व्हॅली, दऱ्याखोऱ्यांचा तो प्रदेश, तिचा प्रदेश, तिथल्या फळबागा, तिचे पूर्वज पिढ्यानपिढ्या याच भूमीत होते. त्यांच्या त्या काही खास परंपरा म्हणजे आपल्या मुलाच्या बारशाच्या वेळी ते एक झाड लावतात आणि त्या झाडालाही त्या मुलाचं नाव दिलं जातं. अगदी विधिवत सोहळा असतो. म्हणजे इथल्या सगळ्या झाडांना माणसांसारखी नावं आहेत? इथल्या माणसांची नावं आहेत, इथल्या झाडांनाही. म्हणजे एक झाड आहे तसंच एक माणूसही आहे? हा, म्हणजे आशी नावाचं माणूस आहे तसंच आशी नावाचं एक झाडही आहे. झाड त्यांना नावं, माणसांची गवताच्या पाती पातीलाही नाव. दीज पीपल व्हॅल्यू लाईफ. वी सी लाईफ एव्हरीवेअर. स्पष्ट, सगळं जिवंत. आपल्याकडच्या लोकांना ही कल्पना तरी समजेल का? नाही, म्हणजे मला तरी अगदी खुजं वाटायला लागलं हे सगळं पाहून. हे इतकं शुद्ध जगणं, इतकं साधं, इतकं निसर्गाशी नातं जोडून जगणं पाहून भरभरून पाहत राहावं असं वाटणारं जगणं. लिव्हिंग सच एक्सेप्शनल वे. आता नाही, पण आता नाही. आता विनाश, विध्वंस ही परंपरा आता नष्ट झाली, नाहीशी केली गेली. एक इतकं गोड आणि सुंदर जग, इतकं सुरक्षित जगणं अगदी ठार मारलं गेलेलं, जनरेशनच संपवलं गेलं. बायांवर बलात्कार करून त्यांचे कोथळे काढलेत आणि पुरुष एकमेकांचे तुकडे करणारे. भाऊ भावाला सोडत नाही, चुलत नाही, मावस नाही, मामे नाही, बहिणींना पण काहींनी सोडलेलं नाही. माणसं हे सगळं करतायत आणि कुत्री उरलं सुरलं निपटतात. पेट्रोल आणि डिझेलचा वास, जिवंत माणूस जाळायला ओतलेल्या पेट्रोलचा थंड स्पर्श आणि मग थंड वाफारे आणि मग ज्वाळा. जळणारी माणसं त्यांच्याच नावांच्या झाडांमधून असहाय्य धावत आहेत आणि हे सगळं बघत फौजी जवान हसतायत. किंवा त्यांना जिवंत गाडतायत ते मानेपर्यंत आणि जमिनी वर दिसणाऱ्या डोक्यावर फावड्याचे घाव घालतायत. ऑपरेशन फ्लॉवर असं नाव दिलंय त्यांनी याला. ऑपरेशन फ्लॉवर. आणि ती तिच काय? आशीच्या डोळ्यांसमोर हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे डोळ्यासमोर चाललेलं हे सगळं पाहताना तिचे ओठ नुसते थरथरतात पण शब्द फुटत नाही. हे सगळं पलीकडे आहे शब्दांच्या. सगळं अंगच पंगू झाल्यागत ती उभी आहे.
एका झाडाच्या मागे लपून पांढऱ्या फुलाचं झाड नासपती अशी हेच नाव असलेलं ते झाड पांढऱ्या फुलाचं पेअरचं झाड नासपती तिचं झाड 35-40 वर्षापूर्वी तिच्या बारशाच्या वेळी तिच्या आई वडिलांनी लावलेलं त्या रिजन मधली वेगवेगळी दृश्य वसंत ऋतू मध्ये तो प्रदेश झाड गवत एक मधमाशी अशी फुलात शिरताना आणि यावेळचा वसंत ऋतू जळक्या तेलाच्या आणि मांसाच्या वासाचा अशी बोलणार का काही या झाडापाशी आल्यामुळे तिला बळ मिळालंय का ती काही जळलेल्या फळकुटांकडे बोट दाखवते इथे घर होतं माझं मुलं पलंगाखाली लपली होती माझी या लोकांनी मारलंय त्यांना माझ्या छोटीच्या केसांना आग लावली आहे त्यांनी केसांना आणि आता आशीला रडू कोसळ अशी रडू ओरडू लागेल का लोरबाडू जुन्या लव्ह ट्रॅजेडी सारखं नाही जुन्या लव्ह ट्रॅजेडी गाल ओरबाडू नाही तिचे डोळे असे लाल अंगार शी कम्स अप स्ट्रेट लुक स्ट्रेट आणि शिव्या घालते बेंचोत सालो फकिंग मर्डरर्स अपने माँ बहनों को भी नहीं छोड़ा तुम लोगों ने तुम लोगों पे थूकती हूं मैं तुम्हारी कब्रों पर दुनिया थूकेगी बेंचोत या शिव्या हो या शिव्या भड़क लेली होती जास्त होते रे जास्तच भडकलेली आहे ती स्वाभाविक आहे ना खरं तर हक्कच आहे तिला एक जीवन पद्धती संपवली गेलेली आहे निसर्गाबरोबरची नाती जाळली गेलेली आहे पण त्यातून पुरेशी सहानुभूती निर्माण होतीये सहानुभूती पुरेशी नाही स्पष्ट अनुभव समजायला पाहिजे भयानकपणा जाणवला पाहिजे अशीचं गाव हे आपलं गाव तिथली ती झाडं ही आपली झाडं आहेत तिचं कुटुंब तिचे नातेवाईक सगळं सगळं आपलंही आहे ते आणि आपण असं नकोय व्हायला म्हणजे खरं तर ते तसं नसायला हवं म्हणून तर ही गोष्ट आपलीच आहे वाटली पाहिजे आशीच्या गोष्टीत आपण दिसतो आपल्याला आपलं जग जळायला लागतं तिकडे आपलं जग आपल्याच वेदना रागही आपलाच त्यामुळे आशीची गोष्ट आपलीच सगळ्यांचीच विचित्रच आहे पण काय विचित्रच मी ही गोष्ट ना आणखी एक गोष्ट करते काय करते एक गोष्ट वाढवते ही गोष्ट काय वाढवते आपला आपल्यावरचाच विश्वास Six, seven, eight.
तिच्या मनात जराही अपराधीपणा नसल्याचं स्पष्ट आहे. सामान्य नागरिक म्हणणार कसं तिला? तुमची सत्ता आणि अधिकार मला मान्य नाही असं चक्क तिचं उद्गार आहे. तिला मान्य नाही असं तिने म्हणून काहीच होत नाही. तिला जर असं वाटत असेल की तिच्या या अशा वागण्यामुळे तिला जनतेची सहानुभूती मिळू शकते तर ते चूक आहे. तिच्यामुळे गमावलेल्या प्रत्येक प्राणाचा नि झालेल्या प्रत्येक जखमेचा हिशोब घेतल्याशिवाय आम्ही हे प्रकरण सोडणार नाही. आम्ही वचनबद्ध आहोत. And there are questions. We cannot act in haste and we will not give her any sort of leeway. Still there are questions. Questions like, is it the same girl who used to be seen as a kid playing with her Barbie? Trademark! And collecting small clothes of different kinds, including the innerwear of her Barbie. Trademark! Is she the same girl who used to arrange all her dolls in a row? हाँ, पण एक महत्त्वाचं डिटेल असं आहे की ती त्या सगळ्या बाहुल्यांची डोकी रांगेत लावून ठेवायची. Yes, and she would pray for them. Pray for all to the Almighty. Trademark! Please, मेरी मम्मी को सेफ रखना, मेरे डैडी को बहुत सारी पावर देना. और बबलू कैट को फर्टॉय जैसे सॉफ्ट करना. Yes, she would pray totally innocently. जसं काही तिच्या या प्रार्थनेनंतर तिचा देव किंवा अल्लाह जो कोणी आहे तो खाली येऊन तिला सगळं देणारच आहे. हा तथास्तु. असाही प्रश्न आहे की अंथरून ओलं करते म्हणून जिला डॉक्टरांकडे न्यायचे ती हीच मुलगी का? फिर डॉक्टर साहब कहते की देखें तो यहां पर क्या हुआ है. And this transformation, you see? आणि हीच मुलगी आता आपल्या लष्करी अधिकाऱ्यांसमोर सरळ उभी राहते आणि म्हणते मला तुमची सत्ता आणि अधिकार मान्य नाहीत. ते ही तिच्या हातात तिच्या विरुद्ध धडधडीत पुरावे असतात ना. धडधडीत पुरावे मानवी शरीराचे काही भाग तुकडे बनावट पासपोर्ट वगैरे घेऊन पासपोर्ट नावांच्या याद्या फोन कॉल्सची काही रेकॉर्डिंग्स एटीएम बूथ्स मधली फुटेजेस बँक्स आणि मॉल्स मधली फुटेजेस आमच्याकडे आहेत. मानसोपचार तज्ञांच्या मते ती ठणठणीत आहे. इन फॅक्ट शी हॅज डन ऑल दिस एज द रिपोर्ट सेज क्वोट इन द टेबल डिटॅचमेंट ऑफ एन आर्टिस्ट अनक्वोट विटनेसेस ब्रोक डाउन इन टीयर्स. भाई चश्मदीद गवाहों की आंखें भी नम हो गई. सारे इसी सवाल से घिरे हुए हैं कि क्या ये वही आशी है. एक्चुअली एक गोष्ट ओव्हरलुक करून चालणार नाही ते म्हणजे या बँक्स एटीएम्स आणि मॉल्स मधल्या फुटेजेस मध्ये आशी काय नाही इतर माणसांप्रमाणे चालते वागते असंच दिसतं. आणि मग 20 मिनिटांनी आणि मग 20 मिनिटांनी त्या शू मार्टची ती भली मोठी शीट ग्लास एका क्षणात खाली पडताना दिसते. चेक चेक त्या शू मार्टची ती भली मोठी शीट ग्लास त्याच्या आत ठेवलेले काळे राखाडी शूज चपला आणि काही भुरकट आकृत्या काचेच्या तुकड्यांसोबत इतस्तत पसरणाऱ्या त्या काही माणसांच्याच असं आपल्याला दिसतं त्यात. यावरून आशीचं कोणतं असं उद्दिष्ट सिद्ध होतं? Nobody knows about her motives. Is this really international or is it within border terrorism? पर क्या वो अकेली ये सब कर रही है? एकटीच कशी काय? एकटी असणार ती. एकटीच जगते का पण खाणं पिणं हे असं लोकांना मारणं सगळं एकटीनच करते. एकटीनेच. आणि झोपते एकटीच. बर खाणं पिणं राहणं मारणं झोपणं ती सगळं स्वतःच्या स्वतःच करते. तिच्या फोन कॉलच्या रेकॉर्डिंग मध्ये बहुतेक कॉल्स हे तिने दिलेल्या खाण्यापिण्याचे ऑर्डर्स जे आहेत एक पिझ्झा एक बर्गर एक पाव भाजी तवा पुलाव आणि पेप्सी पार्सल किंवा होम डिलिव्हरी कॉल्स. We suspect some sort of hidden coded messages in these calls and yes they are under scrutiny. These calls fakt manakkis kai tari gupta sandesh asnar asa saushe yetoch ya calls baddal hi chekatyaashi जिसे साक्षीदार अडतायत. She needs various consultations for various medical problems of hers. इतके सगळे वेगवेगळे डॉक्टर्स कशाला? काही काही स्त्री डॉक्टर्स आणि काही पुरुष सुद्धा. रोज रात्री तिला एक स्वप्न पडतं आणि ती दचकून उठते त्या स्वप्नावर. स्लो मोशन में नजर आता है उसे ख्वाब जिसमें कई खोपड़ियां फूट फूट के अलग होती हुई उसे दिखाई देती है और जमीन में जिंदा दफनाए जाने वाले बच्चे के रोने की आवाजें उसे लगातार सुनाई देती है. ऑडिटरी हैलुसिनेशन. भास आवाजांचे. आणि हे सगळे वेगवेगळे डॉक्टर्स ते त्यांचे पैसे मागायला लागले तर जनतेच्या पैशातून देणार. क्या ये वही आशी है जो बस बैठी रहती थी गीले पजामे में और शाम को बगीचों के पेड़ों की कुमलाई हुई छाव देखती रहती. Yes, is she the same आशी fixing time sensor mechanisms and soldering mercury tilt switches to various PCBs while holding a pizza piece in her teeth? She has in fact represented her generation. Twice she was seen on the cover page of Citadel. Trademark. And Society. Trademark. Respectively. हीच का ती आपल्या कुठल्या तरी फिल्म रेट्स करोडोंना विकणारी. कुठल्या फिल्म्स कोणाला विकल्या माहिती नाही पण हीच का ती. Also, she seems to have studied the various baggage transits, security systems and timetables of some of our very important airports. आजी म्हणे एकटीच होती. Yeah, who was supposedly alone.
I'll read this one line from a report. She listens, quote, expressionlessly, unquote, to the descriptions of, quote, outrage, unquote, after quote, outrage, unquote, after quote, outrage, unquote. She has perpetrated. Jodio dhore baka chora porbotio rashta. Gleaming sun on the aerodynamic body. The phenomenal aerodynamics of the body of the new Martian. The brand new Ashi, sneaking through the greens of the Western Ghats, amongst the rooftops, sneaking at her, sneaking at her. Engine immobilizer, abs, anti-braking system, exclusive mobile connection. Secure, safe. Total control. Buroka Burma. चौपाटीच्या रुपेरी वाळूची स्पर्धा करणारी चमचमती आशी उभी आहे मरीन ड्राइव्ह लगतच्या झगमगत्या दुकाना बाहेर. पुदुपुदन आशी वन्नो एरंग अडियाळा मुंडाक जद्देव माक दगोना देव नाना दगोना देव दुर्भोगोहीन. No bullets either. जोरदार माइलेज तुम्हारी लाइफस्टाइल नो प्रमाण एक्टिविटी या डीजल मॉडल मत दी भी उपलब्ध आशी इज एनवायरमेंट फ्रेंडली आशी इज कमिटेड टुवर्ड्स अ क्लीन एंड ग्रीन एनवायरमेंट स्वच्छ सबुज नो फिल्टर रेफ्यूजीज नो इंसर्जेंट्स नो सफरिंग क्रॉस बॉर्डर इन्फिल्ट्रेटर्स इनसाइड द ऑल इंडियन आशी 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 Not inside, not outside, the brand new all-Indian Ashi. Ashi promises shining spikes and bright sunshine. No liars, no cheaters inside or outside Ashi. Ganda bharyavanu dur rakho, navi kori Ashi nu labhi. Gundara shabdhan. Ai dhawade gayab. Ganda loku jau jau jau. Mentally or physically challenged, kept off with Ashi. Ashi Ashi. Na Pakistani, Bangladeshi, Talibani, Somali, Lunga Sangha, Koni Sudha, Bharatiya, Ashi madhe pravish karu shakat nahi. 0% finance available. Shimito offer. Hari Hari Hari. Howra. ब्रिज ऊपरे आशी आशी स्लाइस ऑन जनपथ मरीने कटपुरेतील मणंगळील आशी आशी बाळमेर ती गुजरात तरफ भागे छे आशी नाशिकच्या द्राक्षाच्या मळ्यातून सुसाट धावती आहे आशी केरळातीले काळे प्रतिबिंबू गोतीमाय स्प्राइट लिबरेटेड Rust protected 5 year warranty paintwork attracts the gazes of women from behind wheels dupattas pallus and burkas pallus and burkas Ashi will not be used for ulterior political motives to pack it with explosives kal कोणत्याही आया बहिणीवर आशी मध्ये बलात्कार होणार नाही ना की तिला सिग्नल वर फेकून देण्यात येईल अहो दंगली मध्ये तुम्हाला जमाव बाहेर खेचून मारू शकत नाही म्हणे ऑल न्यू इंडियन आशी आपली आशी वोंट बी शट अप इन द पोलिस एनकाउंटर मध्य भारतातल्या जंगलातले विध्वंसक सुरुंग देखील आशी समोर निकामी ठरतील नो चाइल्ड्स पेल्विस विल बी शट अप इन द इवेंट ऑफ अ कॉलिजन The backseat cannot be made slippery by the residual proofs of sexual activities. Not even by blood, not by beer, not by saliva, nor by sticky chocolate melting on it. Melted chocolate. Yum, yum, yum. On-road price includes VAT, number plate, delivery, lifetime insurance and other related charges. Financial package subject to availability and approval by the associates. Smoking is injurious to health. It can affect your unborn child. Repay home loans on time. Non-payment may put your home at risk. Read the literature and warranty agreement and other agreements carefully before purchase. Be Indian, buy Indian. Conditions apply. Oh, shit.
डोकं हिरवळ गात बसणं खिडकी मैत्री दीर्घ शिव्या घालणं प्रार्थना करणं मरण थंड प्रवास या काही खुणा आर्टिस्टने स्वतःला मारून टाकण्याचे जे जे प्रयत्न केले त्याच्या हॉस्पिटलचे केस पेपर्स औषधाच्या बाटल्या चांद्या आणि हे फोटोज हे लोक HIV पॉझिटिव्ह आहेत यांच्याशी मुद्दाम अनप्रोटेक्टेड सेक्स हा ऑप्शनही सोडला नाहीये तिने. त्यापेक्षा ते व्हिडिओज थक्क नंब करणारे आहेत. हे सगळं पाहिलं मी भयंकर आहे. ते पाहून हिला पहिल्या प्रयत्नातच मरण का नाही आलं असं वाटतंय मला. ऍक्च्युली हे एक जबरदस्त इन्स्टॉलेशन आहे, लँडमार्क आहे. या इथेच काय या देशातही आपण असं कधी काही पाहत नाही. सवय नाही आपल्याला अशा आर्टची. हे ना मन हेलावणार आहे. आत्ता खरं तर गरज आहे असं काही होण्याची कलाप्रांत. प्रॉपर वेळेवर आलाय ते. म्हणजे त्यात एक वेगळीच मजा आहे. ते विचार करायला भाग पाडतायत. ते त्रासदायक आहेत. ते गंमतशीर आहेत. ते पर्सनल आहेत. ते युनिव्हर्सल आहेत. ते ब्राईट आहेत. ते काळसर आहे. खूप काही खोल दडलेलं असावं त्यात. त्याप्रमाणे ते गुडा जे ज्या जगात राहतोय त्या आजूबाजूच्या जगाचा जसा काही बलात्कार होतोय आपल्या. हे बघा, हे जरा स्वतःकडे जास्त लक्ष खेचण्याचे प्रकार मला वाटतंय. अगदी शुद्ध शब्दात सांगायचं झालं तर आपण खरं तर हे स्वतःलाच विचारायला हवं की हे एक प्रकारचं ओंगळ प्रदर्शन वाटतंय आणि याला आपण आर्ट म्हणून डोक्यावर घेणार का. आर्टिस्ट हेच तर विचारते ना, म्हणजे हीच सगळी गडबड आहे. या दोन्हीतला फरक काय, म्हणजे आयुष्य आणि आर्ट, म्हणजे कलेत आयुष्याचा अनुभव आणि आयुष्यात कलात्मक अनुभवाची सरमिसळ आहेच. हे असं मांडण्यातला मुद्दा काय? जर काही मुद्दा मांडायचा असेल तर तो हाच असू शकेल का की मुद्दा मांडणं हा मुद्दाच नाहीये किंवा नसूच शकतो. तर मग वेगळा असा तुम्हाला जाणवणारा म्हणून मुद्दा वेगळा मुद्दा मांडण्यात तरी काय मुद्दा आहे? त्यामुळे असा वेगळा मुद्दा शोधत बसण्यातही काहीच गंमत नाहीये. ह्या सगळ्यामध्ये तिच्यावरचा मुद्दा फार तर हाच येतो की तिच्यावर तिनंच हे सगळे प्रकार केलेले आहेत, पण ते ती आत्ता या सेफ एन्व्हायरमेंटमध्ये आपल्यासमोर मांडते. लक्ष देणं पेरच फळ नासपती बगळा नाचत राहण चूक पाच कुटुंब मरून जाणं काही देणं काही घेणं शुद्ध. लोकांनी चित्रकला शिकली पाहिजे. लोकांना चित्र काढता आली पाहिजे. का येत नाहीत लोकांना? शाळेत कला शिकवल्या पाहिजेत. ही मुलगी खरं तर आर्ट स्कूल मध्ये जायला पाहिजे. त्यापेक्षा ती मेंटल हॉस्पिटल मध्ये गेली असती तर बरं झालं असतं. तिथे निदान तिला ट्रीटमेंट तरी मिळाली असते. हे बघा, हे जरा अति होतंय. अतिरंजित एककल्ली आणि अतिरेकी प्रतिक्रिया आहे ही. हे असलं बोलणं फक्त तथाकथित संस्कृती मला जे वाटतंय ते मी बोलतोय. नाही मग दुसरं काय? कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर संस्कृती रक्षकांचे हल्ले, कलाकारांवर बंदी वगैरे. यासला बोलणारे लोकच हुसेनला बंद पाडतात, देश सोडायला लावतात, नाटकांचे प्रयोग बंद पाडतात, कलाकारांना काळ फासतात. फॅशिझम आहे हा. हे पहा, तुम्ही आता टोक गाठताय. मी फक्त म्हणलं या बिचारीला. बिचार? हो बिचारी. तिला मदतीची गरज आहे, ती तिला मिळायला हवी. मी एकदाही असं म्हटलं नाहीये किंवा सजेस्ट केलं नाहीये की तिला गप्प बसवा, जबरीने बंद पाडा तिची कला. म्हटलंय का मी? हो हो हो. मदतीची गरज कोण म्हणता म्हणून? कुठल्या सेनेचे सैनिक म्हणतात तर कुठल्या ब्रिगेडचे वगैरे? अरे मदत म्हणजे नक्की काय हे तुम्हाला परत तपासून पाहावं लागेल असं काहीतरी करून ठेवलंय तिने. या सगळ्यातून ती काय म्हणू पाहते हेच तुम्हाला कळत नाही हो ना?
ती म्हणते आय डोंट नीड युअर हेल्प, युअर हेल्प इटसेल्फ विल बी अ ट्रबल, इनफॅक्ट युअर हेल्प विल मेक मी डिसेबल्ड. आणि या अशा शोषणाचा बळी होण्यापेक्षा ती स्वतः स्वतःची बळी व्हायला तयार झाली आहे. आणि हे ती स्वच्छ सांगते ठणकवून. स्वतःच स्वतःची बळी, वा, हे असंही पाहता येते हे लक्षातच आलं नव्हतं. छान आहे, छान कसलं फालतू आहे बकवास. हे खरं तर इतकं बंडल आहे, ती स्वतःचीच बळी काय? आणि हे जर का खरंच असं असेल म्हणजे तिने हे सर्व प्रकार स्वतःला मारून टाकण्यासाठी केले, तर तिने इथे आपल्या समोर असं जिवंत हजर असल्यामुळे आपण फालतू ठरतो. ठाण्याच्या किंवा येरवड्याच्या मेंटल वॉर्ड मध्ये ठरतो आपण. वेगळ्या भाषेत सांगायचं तर ही हिची सगळी नाटकं चालू ठेवणार, त्याच्या नावाखाली वाटेल ते खपवणार, आणि आपण मात्र ती सगळी नाटकं खरी असल्यासारखी लावून घ्यायची मनाला. हे फार बेकार होत चाललंय. पण का नाही, हे एक प्रकारचं थिएटर असायला काय हो, एक प्रकारचं थिएटरच आहे हे. थिएटरच आहे अशा जगाची ते थिएटर मेलंय. तुमच्या त्या नेहमीच्या संवादांनी आणि मुव्हमेंट्सनी अडकलेल्या पात्रांपेक्षा अशी दाखवते तुम्हाला काही वस्तूंमधलं नाट्य, त्यांच्यातला संवाद, व्यामिश्रय, हे सगळं रिप्रोडक्शन ऑफ दॅट इमेज, रिएक्टिवेशन ऑफ द सेन्सेस ऑफ द ऑब्झर्वर्स इन द एक्झॅक्ट फ्रेम ऑफ द रेफरन्स ऑफ द पर्सन हु हॅज एक्सपिरियन्स्ड इट. हे बघा, हे असं काहीही दिसत नाही. आणि बदल सारखेच होत असतात तेव्हा आपण ते पाहतोच. म्हणजे बॉम्बस्फोटात जखमी झालेले ते लोक आणि ते सगळं, म्हणजे जर्मन बेकरीच्या त्या तेव्हाच्या सीनला पण तुम्ही आर्ट म्हणणार का? म्हणजे ते तसं चित्र रंगवून गेलेले अतिरेकी आणि बॉम्ब ठेवणारे काय आर्टिस्ट झाले? तुमच्या मते तसंच दिसतंय. You must look at art from the artist's perspective. हे बघा, गलियों में फेतरा कोई आवाज आती रही, रात में कोई आवाज आती रही, याद के चांद दिल में उतरते रहे, चांदनी जगमगाती. जरा गंमत वाटेल यातल्या काही गोष्टींची. पण हे सर्व जरा कडू आहे, जरा गोड. म्हणजे एका डोळ्यात आसू आणि एकात हसू असं काही. तर खूप वर्षांनी तो आपल्या घरी आला आहे परत, त्याच्या आईला भेटायला. प्रथम त्याला तिनं ओळखू नये असा सगळा मधला काळ गेलेला, त्यामुळे जरा वेळ ती पाहतच बसते त्याच्याकडे. पण मग अचानक ते काहीतरी चमकतं डोळ्यात ओळखीचं आणि ओळख पटते. मग अर्थातच कडकडून भेट, अश्रू. इतक्या वर्षांनी आज त्याला काही बळ मिळालंय त्याच्या आईला पुन्हा भेटायचं. आणि महत्वाचं म्हणजे सगळं विसरून. ते सगळं विसरून ज्यामुळे तो निघून गेला होता तिच्यापासून दूर, आपल्या आईपासून दूर, ते सगळं विसरून ज्यामुळे तो तिचा तिरस्कार करत असे. ते सगळं, तिचं वेगवेगळ्या पुरुषांसोबत असणं, तिचं दारूचं व्यसन,
आपल्या बापाला या बाईमुळे आत्महत्या करावी लागली हा त्याचा विचार. सगळं सोडून दिलंय त्याने. आणि आता एका भावनिक मिठीनंतर दोघेही हसू खिदळू लागले. मध्येच रडू येते एखाद्या क्षणी. सगळं असं त्या किचन मध्ये. जिथे तो बसलेला असायचा डायनिंग टेबलवरचे त्याचे ओरखडे अजूनही तसेच आहे. त्याची नजर गुंतलेली त्या ओरखड्यांमध्ये. त्याच्या डोळ्यासमोर सगळी भांडणं उभी. क्षणभर तो जाऊन येतो त्या सगळ्या भांडणांपर्यंत. तिची दारू सिंक मध्ये ओतणारा त्याचा बाप, त्याच्यावर किंचाळणारी ती त्याची आई. तुम्हारी वजह से मैं पीती हूं, तुम किसी काम के नहीं रहे वरना. काही वेळ असाच जातो. मग अचानक तो तिला म्हणतो, अम्मी 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 बाहेर तो देख ना जरा. बाहेर एक जुनाट मळकट टेम्पो उभा आहे. हा, बाहेर एक जुनाट मळकट टेम्पो आणि टेम्पो बाहेर दोन छोटी मुलं कॅमेऱ्यात एक टक बघावं तशी खिडकीकडे पाहणारी. हे सगळं काय तिला कळतच नाही. तिचे प्रश्न ओठांवर येण्याआधीच तो तिला म्हणतो, अम्मी अम्मी अशी आई है आपसे मिलने, आपको उससे मिलना ही होगा. आणि टेम्पो मधून अशी बाहेर पडते अंगापिंडाने बऱ्यापैकी उंच गोरीपा निळे डोळे. तिनं त्याच्याबद्दल खूप काही ऐकलेलं. तो गावाबाहेर जंगलाचा बॉर्डरवर राहतो स्वतःच घर बांधून. लोक त्याला एरियाचा कमांडर कमांडर म्हणतात. पण म्हणजे नक्की कसला कमांडर हे काही कळलेलं नाही तिला अजून. तो आणि एक मुलगी तिथं राहतात हे जे तिनं ऐकलं होतं तीच ही मुलगी आशी. त्याच्या त्या घरात कॅम्प चालतो. शेती केली जाते, भाज्या लावल्या जातात. आपलं नशीब मागे टाकून ताठमानेनं कसं जगायचं हे आजूबाजूचे लोक तिथूनच शिकून आल्याचं तिच्या कानावर आलंय. पण म्हणजे नक्की काय हे काही तिला सांगता येणार नाही नीटस. गेल्या वर्षी दंगलीमध्ये आणि यावर्षी मिलिटरीच्या अत्याचाराला बळी पडलेले सगळे जखमी तिथूनच बरे होऊन बाहेर पडले. तिथला कमांडर आहे तिचा हा मुलगा. तिच्यापासून खूप वर्ष दूर राहिला होता तो. कितीतरी वेगळाच झाला होता आता. दाढी चष्मा आणि सरळ तरतरीत नाक आणि बहुधा डोक्यातल्या विचारांमुळे त्याच्यामध्ये असं काहीतरी तेज जाणवतं असं काहीसा विचार तिच्या मनात. सरकारच्या विरोधात उभं राहण्याच्या कामात आजूबाजूचे सगळेच गुंतलेले. पण कमांडर असलेला हा तिथल्या लोकांच्या प्रेमावर जास्त भर देतोय असा काहीसा विचार तिच्या मनात. कामगार कष्टकऱ्यांच्या हातचा घास पळवणाऱ्या राजकारण्यांच्या विरोधात उभा असलेला तिचा मुलगा कमांडर. मग जेवताना मुर्ग मुसल्लमचा लजीज मसालेदार बेत आणि अशीशी गप्पा. अशीच बोलणंही कसं कसं लख प्रकाश पाडणार. तिच्या जगण्यातलं खरं काय हे तिला नीट स्वच्छ कळलंय असं वाटावं असं तिचं बोलणं. इतकी सगळी वर्ष आपण सगळ्या शक्यता नुसत्या खाजवत बसलो. सत्य काय हे आपल्याला दिसलंच नाही.
स्वतःला फसवत राहिलो फक्त. असे सगळे प्रश्न पाडणारी आशी तिच्यासमोर बसून बोलते आणि कमांडर असलेला मुलगा, ए अरे कमांडरच्या हातात बंदूक नाही आहे तर टिश्यू पेपर आहे, टिश्यू पेपर. टिश्यू पेपर रे. आणि तो त्या मुलांमध्ये रमलाय. इतकी वर्ष ज्याची आपल्याला भीती वाटत राहिली, लोक ज्याला कमांडर कमांडर म्हणतात, त्या आपल्या मुलाच्या मनात इतकी माया पाहून तिला रडूच फुटलं. ती भाबडी मुलं आणि त्यांच्यासोबत मायेनं ओथंबलेला तो. मी हजारो गोष्टी सोसूनही डोळ्यातली चमक जराही न घालवलेली अशी. असं असं सगळं भरलेलं चित्र पाहून तिच्या डोळ्यात कधी पाणी येतं तिचं तिलाच कळत नाही. आणि आता आणि आता ना तिच्या डोळ्यातून गळा गळा पाणी वाहू लागलं. इतक्यात त्या दोन लहान मुलांमधला तो तो जाळीची टोपी घातलेला मुलगा तो 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 येऊन कमांडरला विचारतो, अब्बू अब्बू ये क्यों रो रही है. आता ती लहान मुलगी आपल्या हातातला चिकनचा तुकडा आपल्या डोळ्यासमोर धरत त्यातल्या फटीतून त्या रडणाऱ्या बाईकडे पाहते प्रचंड कुतूहलाने. मुलगा, त्याची मुलं, सून आणि त्या लहान मुलांच्या निरागस चेहऱ्याकडे बघून आता तिला जास्तच रडू येते. इतक्यात आपल्या प्रश्नाचं उत्तर न मिळाल्याने तो जाळीची टोपी घातलेला लहान मुलगा कंटाळलेल्या स्वरात कमांडरला पुन्हा विचारतो, बताओ ना अब्बू ये क्यों रो रही है. आता ती लहान मुलगी आपल्या भावाचं बोलणं पुटपुटते अस्पष्टपणे. कमांडर आशीकडे पाहतो. आशी पुढे होते, मुलीला जवळ घेते. कमांडर आपल्या लहान मुलाच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवून त्याची जाळीची टोपी पुन्हा नीट त्याच्या डोक्यावर घालतो. अशी मुलीलाच छाती. आशी मुलीला छातीशी कवटाळून घेते आणि म्हणते, वो बहुत खुश है ना इसलिए. जब कोई बहुत खुश होता है तब शम्मा जय
बर्बाद हो जाएगी, एक एक देख लूंगी मैं, इन चौथ सालों तुम्हारी खाल उधर दूंगी। चुप कर, क्या हुआ, हुआ क्या, मोठ्याने बोल 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 ग बोल। मारल्या जाणाऱ्या भावा बहिणींविषयी, ती पावन बाग जाळण्याविषयी, वसंत ऋतूतल्या जळक्या तेलाच्या आणि मांसाच्या वासाविषयी, ऑपरेशन फ्लॉवर मध्ये फुटलेल्या कवट्यांविषयी, खूप खो जमिनीत दाबून टाकलेल्या रडण्याच्या आवाजांविषयी काहीतरी बोल। नाम क्या है? पलंगा खाली लपलेली मुलं चट चट आवाज करत जळणारे केस, या विषयी बोल ग काहीतरी। पांढऱ्या फुलांविषयी, नासपतीच्या पांढऱ्या फुलांविषयी काहीतरी बोल। अब इतनी देर रात ये माँ के हाथ चली कहाँ, क्या है, अरे है क्या, बता जल्दी से। देखो अब मैं कोई घटिया किस्म की देहाती औरत नहीं हूँ, मैं पढ़ी लिखी हूँ, मैं सब कुछ जानती हूँ, मेरे पास सब डॉक्यूमेंट्स है, मेरे पास पासपोर्ट है, बैंक बुक्स है, सब है मेरे पास, चाहे तो दिखा सकती हूँ मैं, दिखाऊँ क्या, दिखाओ दिखाओ। देखो मुझे मेरे बच्चों को पहुँचाना है उधर, जल्दी जाना है मुझे, जाने दो। की बच्चे बच्चे भूल रही है, कहाँ है बच्चा, और पढ़े लिखे घर के गाड़ी वाली जनाना है, ऐसी तो नहीं होती। हाँ वो तो पार्लर होके आती है, उसके बाल तो देखो भेड़चोर, गड्डी भी देखो कटारा मारुति 800, ये भी तो भंगार से उठाई हुई दिखती है। फ्लैश मार, फ्लैश मार, साला देखना पड़ेगा पीछे, देख देख पीछे देखना पड़ेगा। तो माँ की सर जी, ये बच्चा बच्चा बोल रही है, तो कहाँ है बच्चा, नावच न सांगणारी तरतरी गोरी, अंगा पिंडान मजबूत, चेहऱ्यावर हलके देवीचे व्रण असलेली, पिकत चाललेल्या लांब केसांची बाई, मूल मूल काय म्हणते, कुठे मूल, कुठे मूल, पोरगच नाही, मग ही काय बोलते, आणि नीट वागत का नाही शिस्तीत, आणि दिसत पण का नाही बरी, जरा अदबीन राहाव, सहकार्य कराव। साली को एक दो दांत ज्यादा होते ना, इसको तो मैं ले लेता, ऐसा घुसेड़ता कि जन्म भर याद रखती साली। इसकी तो माँ की। सर जी दो प्लास्टिक थैली है सर जी, भरी हुई है और कसके बंधी हुई है, लेकिन कोई बच्चा बच्चा नजर नहीं आता सर जी। कहाँ है बच्चा, बच्चा कहाँ है? एयरपोर्ट जाके टिकट निकालना है मुझे। हाँ
एयरपोर्ट जाके टिकट निकालना है। एयरपोर्ट जाके टिकट निकालना है। मीमजी एयरपोर्ट बंद है। रंदे को भी नहीं छोड़ा है। वो क्या है ना कि सब जल रहा है। जल समझ में नहीं आता क्या? क्या झंझट है यार? कौन है ये? इसकी तो मार की। एयरपोर्ट कडनं धुराचे लोट येत आहेत। तुला काय असं वाटत? एअरपोर्टला सगळं नॉर्मल चालू आहे, रुटीन? तुला काय असं वाटत की आपण तिकीट काढलं की झालं, पोचलो मुंबई चौपाटीवर किंवा बँगलोरला? कोणीच कसं विचारलं नाही की आशू बॅग मध्ये म्हणजे नेमकं काय? क्या करना है इसका? कोणालाच कशा त्या बॅग जुगडून बघाव्याशा वाटल्या नाहीत। आणि कोणीच कसं विचारलं नाही, एक मूल म्हणतीये तर बॅग्स दोन कशा? इसकी तो माँ की बेचोत। मनात शिरणार आणि मर्थवर येणार, सगळं बघून घेणार। काय आपलं ह्युमन सिव्हिलायझेशन? मग ना ते हळूहळू असे सगळ्यांच्या मनात शिरणार। आपल्या पण
गुड आफ्टरनून. तर यांच्या म्हणण्यानुसार ती मुलगी तिच्या मोटरसायकल वरनच फिरायची. हो नेहमीच. आणि गाडी तू नाही मारुती एक म्हणतो. टोपी घालून काय हॅट विणलेली टोपी तिने स्वतःच विणली आहे. म्हणून विणलेली आहे. हो ती घालायची. ती कोपऱ्यातली झाड कोणाची? तिचीच का? हो ती किचन मधल्या कचऱ्यावरती झाड लावायची. कचरा आणि त्यावर झाड. हो चांगली वाटतात म्हणजे कडीलिंब. ठीक आहे. बाई अचानक नाहीशी झाली तुमच्या लक्षात नाही आलं? नाही. त्या घटनेआधी 3 दिवस? नाही. बरं मग इतर काही संशयास्पद? म्हणजे तिच्यावर संशय नाही. 40 वर्षांची होती म्हणे पण तरीही खूप तरुण दिसायची. कसले खोके नेले जायचे तिच्याकडून सणासुदीला? खोके? कसले खोके? तेच कसले खोके नेले जायचे? नाही नाही. गाडी कधी घेतली ती? नाही माहिती. इथे राहायला कधी आली? नाही माहिती. त्याला ओळखता का? नाही. बोल त्याला. नाही. याला ओळखता? कसं ओळखणार? चायवाला आहे आपला. आत्ताच 12वी झाली त्याची. काही सांगायचं राहतंय का तिच्याबद्दल? नाही. गाव कप छोडा. सब हो गया था उसके बाद. गाँव कब छोड़ा? वो सब हो गया था उसके बाद. तुमने क्यों नहीं छोड़ा? नहीं छोड़ा. हेलो. हाय. खत लिखती थी? हाँ खत लिखती थी. मिलती थी? हाँ आती थी यहाँ? नहीं नहीं. उस रात कहाँ थे? मैं पहले बता चुका हूँ. ठीक से बताओ. आपने कल ये स्टेटमेंट दिया है कि ये औरत अपने भाई बहनों के साथ सोती थी बचपन में. ये स्टेटमेंट तुम्हें कबूल है? जी हाँ. क्यों? अब क्यों हम क्या बताएं? मतलब जो था वो था. अब क्यों था हम क्या बताएं? गरीब होंगे, घर में जगह नहीं होगी अलग अलग सोने के लिए, इसलिए सोते होंगे एक साथ. अच्छा ठीक है.
याच्यावर असं लिहिलंय की तुम्ही हे जे स्टेटमेंट दिलंय ते तुमच्या माहितीप्रमाणे सत्य आहे आणि तुमच्यावर कोणत्याही प्रकारची बळजबरी न होता तुम्ही ते दिलेलं. झालं आत्ता पुरत पुन्हा गरज पडली तर यावं लागेल ठाण्याला मुंब्रा पोलीस ठाणा. I was a tree. The tree said, I wish I could be a different kind of tree. The cat wished that it was a bee. The turtle wished that it could fly really high into the sky, over rooftops, and then dive deep into the sea. And in the sea there is a fish, a fish that has a secret wish. आयुष्यातली सगळ्यात मस्त वर्ष अजून पुढे येत. मी काय आता 17-18 वर्षाची आहे किंवा अजून यंग 14-15 किंवा. पण महत्वाचं काय आहे की मी सगळं काही स्वतःच स्वतः करू शकते. म्हणजे अगदी मला जे जे काही होत असतं ना ते सगळं मीच करत असते. ते किती असं डेंजरस किंवा असं भयानक वगैरे वाटलं ना तरी नुसतं वर्वाचं ऍक्टिंग नसतं. ते ऍक्टिंग पेक्षा जास्त काही कारण ते तेव्हाच सगळं खरं खरं होत असतं ना तिथे. काम आवडत काम आवडत हा काम आवडत मला हे काम आवडतं. मी लहान आहे, यंग आहे, फिट आहे. मला मीच सख्खी आवडते. माझी बॉडी, माझं शरीर आणि मग मी बॉडीनेच काम करायचं ठरवते. ऑब्व्हियस ना, पोर्नोमुळे मला इतरांचं तो काय करतात नाही असं अजिबात नाही. आय हॅव अ बॉयफ्रेंड, अ प्रॉपर बॉयफ्रेंड. इतर मुलीसारखीच आहे मी, त्यांच्यासारखं मला हे सगळं आवडतं. म्हणजे कपडे, ऍक्सेसरीज, म्युझिक, मुलं, मेकअप, सॉफ्ट टॉईज, चॉकलेट्स. फरक इतकाच आहे की पॉर्नोमुळे मला आत्ताच एवढं इंडिपेंडेंट मी मस्त मजेत राहता येतोय की कितीतरी मोठ्या मोठ्या बायकांना सुद्धा इम्पॉसिबल वाटेल ते म्हणून चळतील माझ्या. पॉर्नो सगळं काही असं आपल्या हातात, सगळ्याचे कंट्रोल आपल्याकडे. पोर्नो जसं ऍक्च्युली वाटतं ना त्यापेक्षा उलटच आहे. चित्र असतात ती सगळी, पण पोर्नो ती चित्र गिळत नाही बस, उलटते ती चित्र आणखी आणखी चित्र तयार करत राहते. आणि मला वाटतं की फक्त पोर्नोमध्येच ती कमाल आहे आणि ती बेस्ट आहे. काय संध्याकाळच्या प्रकाशाचं, संध्याकाळच्या प्रकाशाचं मला त्या संध्याकाळच्या प्रकाशाचं हा मला त्या झाडांच्या शेंड्यांवर पडणाऱ्या संध्याकाळच्या प्रकाशाचं काहीच वाटत नाही असं नाही. मला काही ना काहीतरी वाटत असतच की नेहमी माझ्या आत काहीतरी चालू असतच की नेहमी. सगळ्या जगाकडे मी नीट पाहत असतेच की
सेन्सिटिव्हली. सगळ्या गोष्टी नीट करत असतेच की सेन्सिटिव्हली. सगळं माहीत असताना पण खरं तर एखाद्या लहान छोट्या मुलीला ड्रग्ज देऊन तिला गुंगी आणून तिच्या नकळत तिच्याशी चाळे करायचे आणि ते शूट करायचे किंवा त्याचे फोटोज काढायचे हे खूप घाणेरडं आहे. अगदी चांगलं शिक्षण आहे. 21व्या वर्षी तरी पुढे अख्खं आयुष्य असत आणि बँकेत पैसे फॉर्ममुळे मिळाले खूप सारे. प्रत्येकाला लाईफ असं स्टार्ट करून मिळत आणि इतक्या अपॉर्च्युनिटीज. ऑब्विसली ती त्या पुढे मॉडेल होऊ शकेल किंवा टीव्ही स्टार किंवा स्वतःचं हॉटेल किंवा हॉलिडे रिसॉर्ट काढू शकेल. ती चित्र काढेल किंवा स्विमर बनेल शिकेल पुढे केमिस्ट्री ने तर फिलॉसॉफी वगैरे. अशी जग बदलून टाकेल प्राण्यांच्या आणि माणसांच्या हाल अपेक्षा दूर करेल. हेलिकॉप्टर उडवेल अशी सगळ्या जगात समानता आणेल. उपेक्षितांना मदत करेल आणि ते करता करता मध्यमवर्गीयांचे हक्क तसेच राखेल. योगविद्येचा प्रचार आणि प्रसार करेल. ती लिहील एक लेख मालिका अशी फार वरच्या पातळीवरून जगाकडे पाहू शकेल. म्हणजे आकाशातून दिसतं तसं किंवा ओव्हरव्ह्यू किंवा बर्ड्स आय व्ह्यू. घड्यांचे डोंगर नद्यांच्या निळ्या रेषा ती थडगी उघडून आप पाहिल. फोडलेल्या कवट्या ती जमा करेल. ऑप्टिक फायबर मधून ती खूप इन्फॉर्मेशन पाठवत राहील. त्यातल्या प्रकाश कणांसोबत ती नाचेल. मुंबईचे फुटपाथ लख धुवून काढेल. केसग्रस्त बायांच्या पोटातल्या बाळांच्या हृदयांची धडधड ऐकेल. हिमशिखरांसोबत चमचम करेल. ग्लेशियर्स मधलं पाणी बदलून महानद्यांमधून प्रदेशच्या प्रदेश सुपीक करेल. न्यूजपेपरचं पहिलं पान विकत घेईल ती. भटक्या लोकांचा नायनाट करेल ती. अबोलीची फुलं वाटेल. ती कृषावर चढेल मरण्यासाठी. ती अग्नी परीक्षा करेल. ती स्वतःला खलास करेल. तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होण्यासाठी. दाढी वाढलेला चेहरा घेऊन मक्केला जाण्यासाठी. या शतकातल्या समस्यांमधून कायमची मुक्ती ती देईल आपल्याला. आणि एक असं युग निर्माण करेल जिथे आध्यात्मिक आणि ऐहिक व्यापारी आणि सांसारिक भौतिक आणि आदिभौतिक अशा वेगवेगळ्या पातळ्याच उरणार नाही. सगळी 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 अंतरच नष्ट होत जातील. ग्लोबल विलेज ही संकल्पना मागास वाटेल इतकं इतकं सगळं जग एका सारखं एक होईल.
तिच्या मनात किती काय काय सगळं काही हो ना सगळं काही काय सगळं काही सगळंच इतकं पालटत गेलंय तिच्या आजूबाजूला सतत बदलत जाताना आधीच सगळं निघून गेलंय हो आणि तिच्या मनातलं काहीतरी मेलंय काहीतरी काय मेलंय काहीतरी नक्कीच मेलंय तिला कदाचित हारून गेल्यासारखं वाटतंय पण आपण पूर्णपणे चुकलो असंच वाटतंय तिला आपली प्रत्येक कृती प्रत्येक काम चुकलंय हो पण चुकलेली कृती काम हे सगळं आहेच पण पर्सनली तिला असं वाटतंय की आतमधलं काहीतरी मेलंय आणि आपल्या आत ते तसंच आहे मेलो आहे का असं काही काय कसं काही ते तसं हा म्हणजे असं समजूया की काहीतरी म्हणजे तिचे निर्णय असतील किंवा तिची प्रत्येक कृती किंवा आजवर जेवढं जगली ते सगळं तिचं सगळं आजवरच आयुष्यच मेलेलं आहे म्हणजे ती आजवर जगली ते सगळं आयुष्य त्या आयुष्याचं आज अचानक काहीतरी वेगळंच होऊन बसलंय म्हणजे म्हणजे एखादं पुस्तक किंवा दोरी दोरी किंवा होडी होडी हा हा तिचं आजवरचं लाईफ हे एखाद्या होडी सारख छोटी होडी भरकटत गेलेली मजेत भरकटत पण आता त्या होडीत पाणी शिरतय होडीला गेलेल्या छोट्याशा चिरेतून पाणी हळूहळू आत शिरू लागले वर वर चढतय चढतय वर वर फार तिच्या हृदयापर्यंत वर चढतय तिच्या खचलेल्या असलेल्या फसलेल्या तुटलेल्या फुटलेल्या मनात तिचं काम बिघडलं तिचं घर सुटलंय फाटलंय पाहिजे मी आज तो कुठे तो आता कुठेही कुठे म्हणजे आसाम मणिपूर मणिपूर रायबरेली रायबरेली ल लेह लेह ह हैदराबाद द दुबई दुबई इ इस्लामाबाद इस्लामाबाद किंवा आफ्रिकेत कुठेतरी सोमालिया किंवा मलेशिया थायलंड बँकॉक हिच्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलींना घेत असेल बेटीच्या त्यांना स्वप्नांच्या जादूच्या कांडीने झुलवत असेल डुलवत असेल भुलवत असेल मी इथे ही मात्र ती तिच्या आयुष्याच्या विखुरलेल्या काटक्यात जुळवत बसली पण तिला नवरा कुठे होता काय नव्हता नवरा नव्हता कारण एक नक्की ना की लग्न बिग्नावर विश्वासच नव्हता तिचा मान्य आहे की तिचा विश्वास नव्हता पण तिला नवरा होता हे मात्र नक्की कोण रे तो काय तुझं नाव आदी का आदिल आदी आदिल असा कोणी तिचा नवरा नव्हता मग तो कोण होता म्हणायचा एखादी सस्ती विडी किंवा सिगरेट पेटवायला एखादी काडी बस नसेल बाबा ती काय काम नाही करत आता करते ना करायची करत आली ती आणि करत राहील काय काम काय काम तिला येतात ती खूप काही येतं तिला खूप काही येतं तिला पण ते सर्व आता ती जिथे राहते त्या ठिकाणी काहीच कामाचं नाही तिचा तिच्या आताच्या जगाला काहीही उपयोग नाही असं वाटतंय म्हणून तिला नुसतंच काही बाई धरून ठेवत जगावं लागणार जुनं 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 धरून ठेवत जिकडे तिकडे घेऊन फिरत ती जगते म्हणजे एखादी लाल बॅग दगडांनी भरलेली नाहीतर जुने फोटो नाहीतर जुनी पुस्तकं 20-30 वर्षापूर्वी ती वाचायची ती पुस्तकं आणि म्हणून मग कोणीतरी पूर्वीच अंडरलाईन करून ठेवलेली काळ्या ठळक अंडरलाईन्स बोरूसारख्या जाड निपच्या अशी प्रत्येक ओळ कोणाला तरी महत्वाची वाटलेली किंवा तिलाही ती महत्वाची वाटली अशी असं वाटल्यामुळे अंडरलाईन करून ठेवलेली की त्या ओळीला खूप काहीतरी अर्थ आहे असं वाटल्यामुळे पटल्यामुळे शिकल्यामुळे की शिकवल्यामुळे कशाही मुळे तर असे ना एक मात्र खरं
की त्यामुळे ती असं बारीक सारीक न वाजताच पुढे गेली असेल झरझर. प्रस्तावनेनंतरची पानं नुसती चाळत झरझर चाळत. म्हणजे अनेक छोट्या छोट्या गोष्टी ती चाळून किंवा टाळून पुढेच जात असेल. छोट्या छोट्या गोष्टी ती वाचतच बसत नसेल. छोटे मजकूर नाहीच. छोटे मजकूर बातम्यांमधले, रेसिपीज मधले, पुस्तकांमधले, पत्रांमधले. नाही, पत्रांमधले छोटे मजकूर, वाचकांचा पत्रव्यवहार. म्हणजे तिने न वाचलेल्या पत्रांना उत्तर म्हणून आली असतील अशी काही पत्र. जी पत्र त्या आधी छापून आलेल्या एखाद्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून आली असतील बर का. आणि तो लेखही झरझर चाळण्यातून तिच्या नजरेतून नुसताच सुटून गेला असेल. कसला लेख. तिने वाचायचं राहून गेलेला. अरे पण कसला अंदाज तर करता येईल. इमॅजिन किंवा राजकारण्यांवरचा, पॉलिटिशियन्स, एखाद्या बागेवरचा, एखाद्या गावावरचा, फ्रेश माशा बद्दलचा, हिल्सा बद्दलचा. काय पण हिल्सावर लेख का रेसिपी? लेख किंवा रेसिपी काहीही. हिल्सा बद्दल काहीतरी. म्हणजे एलिश माचे पातेरी. एलिश माचे छे छे छे. काय असेल त्या लेखात? फ्रेश हिल्सा. हा त्याची रेसिपी. हा वाह, हिल्सा माचा. पण फ्रेश म्हणजे आता चढलेला, पण म्हणजे डीप फ्रीज करून ठेवलेला. हा आधी केव्हा तरी डीप फ्रीज केले. तिला आठवतंय काय? ते पकडून इकडे आणलेला. एक हिल्सा घ्यायचा एका मारेकऱ्याविषयी. हा सात तुकडे करायचे आणि ते त्यांनी केलेले 37 वार. आणि त्यानंतर त्याला हळद. एक मूल झोपलं होत खोबरं मीठ वापरून. तो आला मुलीला घेऊन. कोण झोपलं होत? मूल झोपलं होत. तो आला मुलीला घेऊन. मुलाला ना? नाही, मुलीला. एक मूल छान झोपलं होत. पान गुंडाळायचं गुरगुटून तव्यावरती. पण केळीची पानं. त्याने त्याच्याच मुलीवर वार केले. नाही त्याच्या नाही, त्याची मुलगी तिथे होती. फक्त तिथे फक्त होती म्हणजे. तो तिला तिथे घेऊन आला होता. मग त्या झोपलेल्या मुलावर 37 वार केले. 37 नाही, 25 मिनिट फार. पंचवीस मिनिट शिजवायचं उतरून डिश मध्ये. त्याच्या आईवर गरम गरम भाताबरोबर सर्व करायचं. हे म्हणजे तो त्याच्या मुलीला घेऊन त्या झोपलेल्या मुलाच्या आईला मारत होता. हो, तो त्याचसाठी तिला तिथे घेऊन आला होता. कोण आला होता? कशासाठी? तो त्याच्या मुलीला घेऊन आला होता. त्या झोपलेल्या मुलाच्या आईवर सूर्याने 37 वार केलेले पाहायला. आणि तो मुलगा झोपला होता आणि मुलगी पायजम्यात थरथरत उभी होती. ओला पायजमा. तिचा ओला पायजमा. म्हणजे गोठलेलं काही मनात. मनात मनाचा डीप फ्रीजर. डीप फ्रीजर. डीप फ्रीजर. मन माय मराठीला गुणवंताला प्रतिभावंताला कलावंताला कलाडे थापड पावरती. कलाडे थापड पावरती. आशीर्वाद शाहीर मदती.
ऐका मंडळी गोष्ट सांगतो शाहीर एका बाईची ऐका मंडळी गोष्ट सांगतो शाहीर एका बाईची ढंग येगळा तरात न्यारी मनी तुम्ही बनवायची चित्र जुळे ना खून पटे ना आणि काय करावे समजे ना चित्र जुळे ना खून पटे ना काय करावे समजे ना दिसते काही असते काही खरे काय ते उमजे ना खरे काय ते उमजे ना खरे काय ते उमजे ना तुमच्या आमच्या पेक्षा काही आपली झाली ही देखली शेराची जी जी राजिले माझे साडू तुझ माझे पैमे तुझ ए ए ए हे डोळ्या मागे दुनिया कसली डोळ्या पुढचे चित्र कसे आहा डोळ्या मागे दुनिया कसली डोळ्या पुढचे चित्र कसे ओठावरचे काय कहाणी मनी कोणते स्वप्न दिसे मनी कोणते स्वप्न दिसे मनी कोणते स्वप्न दिसे दुर्दैवाची कपटाची का हिंसा भरल्या सुडाची दुर्दैवाची कपटाची का हिंसा भरल्या सुडाची हिची कहाणी काय म्हणावी ही दैगली शेराची